खरं म्हणजे या काजूपाड्याच्या परिसराला, काजूपाड्याच्या माणुसकीला, मानवतेला काळीमा फासणारी घटना आपल्याच विभागाच्या काही विकृत तरुणाकडून घडली आणि आपल्या काजूपाड्याची बैठी आपली ही मुलगी आज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत मरण यात्रा भुगते. कुठल्याही सात्विक मनाला जबरदस्त चीर आणणारी अशी ही गोष्ट आणि म्हणून ही चीर फक्त वैयक्तिक स्वतःपुरते मर्यादित न ठेवता तिला एक सामाजिक भान द्यावं. तुमच्या आमच्या मनामध्ये असलेली खदगत ही सार्वजनिकरित्या व्यक्त करून यापुढे असा प्रकार होणार नाही त्याची खबरदारी घ्यावी. भान कुठेतरी हरपत चालले असं कुठेतरी वाटायला लागले आणि त्यासाठी सरकारच्या बरोबरीने आपल्या सगळ्यांना उभं राहायचंय. ज्या मुलीबरोबर ही घटना घडली त्याच्या सोबत आम्ही सगळा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत असणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता मनोधैर्य योजना एक जी सरकारने महाराष्ट्र शासनाने जी इथे आता आखलेली आहे त्याचं लवकरात लवकर इम्प्लिमेंटेशन कसं होईल, या मुलींना या महिलांना कसा न्याय देता येईल याचा पूर्णपणे प्रयत्न पक्षाकडनं होईल. या मुलीसोबत आम्ही सगळेजण आहोत, त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही सगळेजण आहोत. आमच्याकडनं जे काही होऊ शकेल ते निश्चितपणे होईल आणि या नराधमाला कडकमध्ये कडक जी काही शिक्षा असेल ती झाल्याशिवाय राहणार नाही असं मी इथे माझ्या पक्षाच्या वतीने विश्वास व्यक्त करते. आपल्याला इतकंच बोलायचं आहे की महिलांवर होणारे अत्याचार आपणच रोखले पाहिजे. आपण कॅन्डल मार्च काढलेल्या आपल्या विभागातून आपल्या विभागातील एक मुलगी जी आपली चोगल्या हायस्कूलमध्ये शिकत होती, रामकृष्ण हायस्कूलमध्ये शिकत होती आणि तिथून नंतर सायली कॉलेजला 12वीला असताना जवळच राहणारा मुलगा एक जबरदस्ती एकतर्फी प्रेम करतो आणि जर साध्य होत नाही तर जीवे मारण्याचे प्रयत्न करतो. महिला ही काही क्षणाची पीएससी किंवा पत्नी असली तरी अनंत कालाची माता हे कधी विसरून चालता कामा नये. आपल्याला आज जर आपली आई नसती तर आपण एवढे मोठे झालो नसतो, आपल्याला शिक्षण मिळालं नसतं, आपल्याला चांगले संस्कार घडले नसते आणि अत्याचार करणारे नराधमांना आई बहिणी कधी कळतच नसतं. आईचं नातं, बहिणीचं नातं हे त्यांना कधी दिसलंच नाही. त्यांच्या मनामध्ये फक्त सुडाची भावना आणि वाचण्याची भावना हीच फक्त असते. ह्या भावनेला जास्तीत जास्त सहन आली पाहिजे. त्या माणसाला बोलण्यापेक्षा त्याच्या मनामध्ये असलेल्या क्रूर बुद्धीला, क्रूर विचारांना फारच फार मोठी सजा झाली पाहिजे असं आम्ही जाहीर निवेदन करणार आहोत आर आर पाटील साहेबांना, पालकमंत्र्यांना. त्याबद्दल आम्ही बोललेलो आहोत. जर ती केस तिथे दाबली नसती तेव्हाच त्याला सजा झाली असती तर आज हा प्रकार घडला नसता कदाचित. म्हणून मी आवर्जून सांगू इच्छितो ज्यांनी त्याला पाठी घालायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना सुद्धा सजा झालीच पाहिजे ही आमची प्रमुख मागणी असणार आहे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, आमच्या पक्षाचा असला तरी चालेल, पण त्याला सुद्धा सजा झालीच पाहिजे. जर त्यांनी त्याला ते सोडवायला आले नसते, त्यांनी त्याला दिल दिला नसता तर त्याची हिंमत आज वाढली नसती. आज आमची बहीण तिथे आयसीयू मध्ये कितपत पडली नसती, तडफडत पडली नसती. आज ती अन्न घेऊ शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही, बोलू शकत नाही. जेव्हा आई तिची त्याच्याकडे बघते तेव्हा फक्त तिच्या डोळ्यात अश्रू आणि अश्रू येतात. इशारों से पहले सवाल यही पूछते हैं कि उसके लिए क्या चल रहा है, मेरी खुद की तबीयत कैसे, उसकी चिंता कभी कर ही नहीं रही है, उसके लिए क्या चल रहा है, यही उसका पहला सवाल होता है. माझ्या बहिणीने भरपूर वेळा घरी येऊन सांगितलं, त्यानंतर आम्ही खूप वेळा त्या मुलाला समजवायचा प्रयत्न केला, भरपूर वेळा त्याच्या घरातल्यांनाही समजावून तिने आक्रोश करून सांगितलं की ह्याची प्रवृत्ती फार क्रूर आहे, पण घरातल्यांनी एक कधी मनावरच घेतलं नाही. प्रत्येक वेळेस हेच सांगितलं की तो जर पुढच्या वेळेस भेटला तर त्याला चपलेने मारत आणू, त्याचे तुकडे करून टाकू, त्याचे काजूपाड्यात धिंड काढू, हे काढू. पण जेव्हा जे गेली मला असं तेव्हा त्याच्या घरातल्यांनी येऊन त्याला सोडवलेलं, त्यामध्ये भरपूर मोठ्या लोकांनी मांडवळी केली, कमी
बैठक पण झालेली, त्याच्यात त्याला समजवलेलं. आणि माझ्या वडिलांना हेच वाटलं की 20-22 वर्षाचा मुलगा त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. उगाच छोट्या चुका सगळ्यांकडून घडतात माणसांकडून, पण त्याला एक चान्स आपण देऊन बघावा. म्हणून त्याला चान्स देऊन बघितला आणि आज येईल. त्याच्यामुळे माझ्या बहिणीवर आज ही वेळ आली. त्याने 2 महिन्यात हा पूर्ण कट रचला आणि पूर्ण तयारीनिशी तो उतरला. काजूपाड्यात त्या लोकांचा हा संभ्रम आहे, ती गेलीच कशी, तिला कळत नाही का, पण कोण स्वतःच्या मरणासाठी आसुसलेलं नसतं. आणि जेव्हा ती 4 महिने सांगत होती तेव्हा तिला पूर्णपणे माहीत होती की हा एवढा पूर आहे तर हा काहीतरी करणार आहे. तेव्हा ती जाणं शक्यच नाही. त्याने किडनॅप करून नेली आहे, त्याला पूर्णपणे कट होतं. त्याला आता किती लोक सामील असतील, किती लोकांनी सहभाग दिला असेल त्यांनाच माहीत. त्याने पूर्ण कट करून दिलं. तुमच्या मागणी काय सरकारचे? काय मागणं सरकारचे? यही मागणं आहे की सरकारने तो अभी तक कुछ भी रिप्लाय दिया नहीं, या किसी भी तरह की आर्थिक मदद तो हम तक अभी तक पहुंची नहीं है. सिर्फ श्री भास्कर दादा खुल चुके हैं, उसने कुछ मदद की. जी ताई, जिन्होंने हमें पूरी तरह से साथ दिया है वो हम कभी नहीं भूल सकते, क्योंकि आज जो हमारे लड़की के साथ घटना घटी है वो तुम्हारे लड़कियों के साथ भी हो सकती है. और ये सबको अंत करने के लिए ही आज हम लोग ये कैंडल मोर्चा निकाल रहे हैं, ताकि वो लड़के को भी फांसी हो जाए. हम तो बस यही चाहते कि उसको फांसी होए. कुछ न्याय नहीं होना चाहिए, छूटना नहीं चाहिए वो. हम इंतजार नहीं करना चाहते कि उसको क्या होने वाला है क्या नहीं होने वाला है. हमने तो माइंड में यही डिसाइड किया है कि उसको फांसी ही होनी चाहिए और कुछ नहीं होनी चाहिए. थोड़ा सा अच्छा रहेगा, मतलब उसकी भी जिंदगी खराब नहीं होगी, इसलिए इसे उसको छोड़ा था. लेकिन यही सबसे बड़ी गलती थी कि उसको वहीं पर सजा हो जाती तो ऐसा नहीं करता, लेकिन ऐसा हुआ है. लेकिन अभी हम लोग उसको नहीं छोड़ेंगे और अभी हम लोग सब मिलकर ऐसी एक कार्रवाई करना चाहते हैं कि उसको जल्द से जल्द और कड़ी से कड़ी सजा हो. क्योंकि जो लड़की अस्पताल में है वो अभी ज़िंदगी से लड़ रही है, उसकी जो तबीयत है वो बहुत ख़राब है, उसको जो दुख रहा है, जो उसमें उसके अंदर जो जलन हो रही है वो वही सह सकती है. अपने को तो कुछ पता नहीं है, लेकिन इसके लिए हम कुछ करना चाहते हैं. जो लड़की को न्याय मिले उससे मिलना चाहिए, इसलिए हम लोग ने कैंडल मोर्चा निकाला था. और इसका कुछ तो हम लोग को फ़ायदा होना ही चाहिए, ये हम लोग दरखास्त करते हैं. जैसे कि अभी हमारे यहाँ की स्थानिक नगर से जिसका आपको उन्होंने बताया है कि इस एरिया में जो लड़की 17 साल और उसको जो है एक तरफा प्यार का जो ये किस्सा था, इसमें एक लड़के ने 22 साल का जो लड़का है उसने ज़बरदस्ती एसिड पिलाया और आज वो काफ़ी गंभीर हालत में हॉस्पिटल में भर्ती है. तो हम सारे जो है हमारे यहाँ के जिला के अध्यक्ष हमारे भास्कर दादा और साथ में हमारे प्रकाश भाई, ये सारे मिलके एक इनके साथ हम हैं, पूरा समाज इनके साथ है, हमारी पार्टी इनके साथ है, ये जताने के लिए हम सारे यहाँ पे. आपकी मांग क्या है इसमें कि किस तरह की सजा हो? बिल्कुल सजा तो होनी चाहिए. ये मामला जो है फास्ट ट्रैक कोर्ट में चले, किसी भी हालत में आरोपी जो है उसे बेल ना मिले, यही हमारी मांग रहेगी. और हमारे प्रशासन पे, हमारे शासन पे, हमारे गृहमंत्री, हमारे DCM, हमारे जितने भी हमारे सारे नेता हैं, मुंबई पुलिस, इनके ऊपर हमें बहुत ज़्यादा विश्वास है. और हमें सभी को यही लगता है कि जल्द से जल्द इस पर कार्रवाई होगी और ये जो है इसे कड़ी सजा होगी. ए हरी मंडी बाजू, मंडी डावे बाजू, घंटी मंडी साइड ना, साइड ना, मंडी साइड ना. महिला